21 तारखेला आम्ही मतदान करणार नाही असं म्हणत संतप्त गावकऱ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीवर एकमुखी बहिष्कार टाकलाय. कुठल्या गावकऱ्यांनी बहिष्कार टाकलाय, नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून. अहमदनगर जिल्ह्यातील ही पेमरेवाडी, पेमरेवाडीत आपलं सहर्ष स्वागत. स्वागताचा हा बोर्ड वाचून तुम्हाला वाडीत सारं काही आलबेल आहे असं वाटलं असेल, पण तसं नाही. स्वागताचा हा बोर्ड आणि या वाडीतली ही शाळा पाहून पेमरेवाडीचा विकास झालाय असंही वाटू शकतं, पण तसंही नाही. आणि सगळे म्हणतात विकास झाला, पण इथे कुठं विकास आहे? विकास म्हणजे विकास तर दाखवा ना झालेला, कुठं विकास नाही काय नाही. आणि म्हणतात विकास झालाय, शासन म्हणतंय शिकायला पाहिजे, कसं शिकायचं? शाळेत जायला रस्ता नाही. ही चिमुरडी रस्त्याच्या संदर्भानं थेट शासनाला विकास कुठे आहे असं म्हणत प्रश्न विचारतीय. रस्ता बरोबर नसल्यानं वेळेवर रुग्णालयात नेता आलं नाही, म्हणून या वाडीतील एका वृद्धाचा मृत्यू झालाय. इतका हा गंभीर प्रकार. आजारी जर पडलं तर त्यांना दवाखान्यात नेता येत नाही. बरं, आमच्या येचुला सासरे 50 दिवस झाले, तेव्हा त्यांना अटॅक आला. आता गाडीची जर दळणवळणाची सोय असती किंवा आम्हाला फास्ट गाडी नेता येत असती त्या जिल्ह्यातून, तर आम्ही त्यांना वाचू शकलो असतो. परंतु आमच्या इथून बोलदरी फाट्यापर्यंत जाण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात. तेवढ्या वेळात त्यांचा प्राण दगावला आमच्याकडून, कारण आम्हाला जाताच नाही आलं तिथपर्यंत. रस्ता नसल्यामुळं गाडी गुतत होती, माणसांना जाता येत नव्हतं, तर जाणारच कसं आहे. हाच रस्त्याचा प्रश्न एकदाचा सुटावा म्हणून या पेमरेवाडीतील लोकांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता, आणि आताही विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतलाय. रस्ता आमचा जो पंधरा सर्वांनीच असं ठरवलं की बहिष्कार टाकायचा. बहिष्कारातून जर निष्कर्ष काही निघलाच नाही तर आम्ही उपोषण सुद्धा करायला तयार आहोत. तर आमच्या मागण्या रस्त्याच्याच आहेत. रस्ता म्हणजे मेन आमचा रस्ता जो आता कच्चा आहे तो पक्का झालाच पाहिजे, तोपर्यंत आम्ही मतदान तर करणारच नाही. आणि घारगाव या ठिकाणी जायला शॉर्टकट जर रस्ता जर झालाच तर आम्हाला 5 किलोमीटरवर घारगाव आहे, परंतु जोपर्यंत तो जर होत नाही तोपर्यंत आम्हाला 16-17 किलोमीटर अंतरावरून जावं लागते. पण आमचे असे थांबणार नाही का, रस्ता झाल्याशिवाय काहीच करायचं नाही. भले आम्हाला या विधानसभेला नाही भेटू द्या, पुढच्या लोकसभेला नाही भेटू द्या, तरी आम्ही बहिष्कार टाकणारच आहे, उपोषण तर करणारच आहे. उपोषणाची तयारी झालेली आहे. फक्त या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या जवळ जर आम्हाला कोणी ठोस हे दिलेलं नाही, पाऊल उचललं नाही, तर आम्ही उपोषणाला बसणारच आहे. आम्हाला सर्वात महत्त्वाचा रस्ता हा तो होणारच आहे. आता 1.5 किलोमीटर रस्ता मंजूर किंवा 1 किलोमीटर जो मंजूर झाला आहे तो होणारच आहे. पण आम्हाला सर्वात महत्त्वाची मागणी आहे ती आमची 3 किलोमीटरची आहे, जो फॉरेस्टातून जातो आहे. त्या फॉरेस्टाच्या रस्त्याची आम्हाला मुख्य मागणी आमची फॉरेस्टाची आहे. तो जर रस्ता झाला तर आम्हाला कमीत कमी 16 किलोमीटर जे जातो आम्ही, ते आम्हाला 3 किलोमीटरमध्ये आम्ही हायवेला जाणार आहे. याबद्दल सर्व आम्ही बोललेलो आहे. आमचे कागदपत्रसुद्धा आम्ही व्यवहार झालेले आहेत. आमचे कागदपत्र पूर्ण गेलेली आहे. आम्हाला 3-2 ठराव राहिलेला आहे, तोसुद्धा आम्ही आणण्याच्या तयारीत आहे. आमचा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी आमची विनंती आहे. आम्हालासुद्धा मतदानाचा अधिकार आहे, तो आम्हाला पूर्ण करता यावा ही सुद्धा आमची इच्छा आहे. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर एकच की भारत स्वतंत्र झाला, मात्र रस्त्यांसारख्या सामान्य प्रश्नांतून हे लोक कधी स्वतंत्र होणार, यांना कधी न्याय मिळणार हे प्रश्न कायम आहेत. निवडणुकीवर टाकलेल्या बहिष्कारानं प्रश्न सुटले नाहीत. प्रशासनानं निवडून दिलेल्या नेत्यांनी या रस्त्यांकडे लक्ष द्यावं हीच या पेमरेवाडीतील लोकांची अपेक्षा आहे.